या कोविड सेंटर मधल्या संदर्भात एसओपी जाहीर करायला एक एक वर्ष आपल्याला लागतं आता परवा दारांनी सांगितलं एकतीस मार्च पर्यंत महोदय मला असं वाटतं की या संदर्भात अक्षम्य अशा प्रकारची दिरंगाई ही होते आहे आज बघा साताऱ्या मांडवे गावात पन्नास वर्षीय मुकबधीर वर्ष वर्ष महिलेवर बलात्कार झाला औरंगाबाद मध्ये मुलीची छेड काढली तिच्या वडिलांनी पाठलाग केला तर त्यांना चाकू दाखवण्यात आला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अणदूर गावामध्ये चौदा वर्षीय बालिकेवर बलात्कार झाला तीन पैकी हो एक आरोपी अजूनही फरार आहे मेहबूब शेखच्या संदर्भात तर अध्यक्ष मोदय सरकारचा त्याला पूर्ण आशीर्वाद आहे त्याच्यामुळे काहीच त्या ठिकाणी होत नाहीये बीड गेवराई येथील महिलेने सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला अटक होण्यास मोठा एक लढा दिला अध्यक्ष मोदय तर त्या महिलेलाच गावातनं बाहेर काढण्याचा ठराव झाला पेण इथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली नागपूरमध्ये एकतर्फी प्रेमातून माथे फिरून तरुणीच्या घरात घुसून लहान भावाची आणि आजीची हत्या केली मेरा नाम याद रखना घर में घुसकर मारेंगे पुलिस की या कुछ नाही चलती असं म्हणत एका शिक्षिकेची छेड काढली खराडी पुणे येथे वीस वर्षीय तरुणी कामावरनं परत जात असताना रस्त्यात तिची छेड काढली दिंडोशी गोरेगाव येथे चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला हिंगोली जिल्हा बाळापूर इथं नऊ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून दहा दिवस मृतदेह विहिरीत आढळून त्या ठिकाणी ठेवण्यात आला अनेक प्रकरणात अध्यक्ष मोदय प्रश्न आहे की मी पुन्हा सांगतो याच्या संख्येचा विषय नाहीये या प्रकरणाचं गांभीर्य हे आम्हाला समजून घ्यावं लागेल अध्यक्ष मोदय कुठेतरी ही जी काही भीती आम्हाला तयार करायची आहे ती भीती लोकांच्या मनामध्ये तयार होत नाहीये आणि त्यामुळे महिलांवरचे अत्याचार हे अध्यक्ष मोदय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये समजा जर अध्यक्ष मोदय सत्ता पक्षाच्या नेत्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय अशा प्रकारे राज्य सरकारची कृती राहिली तर अध्यक्ष मोदय कधीच आपण अशा प्रकारे किती कायदे केले तरी त्या कायद्याच्या माध्यमातून आपण या संदर्भात कुठली कारवाई करू शकत नाही